देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल सुनावलाय. अयोध्येतील वादग्रस्त जमीन श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी 5 एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं म्हटलं आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालाआधी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी बोलताना न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर राखणे गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय. राम जन्मभूमीचा विवाद हा सुप्रीम कोर्टामध्ये गेले अनेक वर्षापासून सुरू आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं म्हणणं सुप्रीम कोर्टाने जवळपास 40 दिवस सलग रीतीनं ऐकून घेतलेलं आहे. प्रत्येक पक्षकाराने आपली आपली भूमिका आणि आपलं आपलं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या माध्यमातून खंडपीठाच्या माध्यमातून हा निकाल अपेक्षित आहे. जो निकाल येईल तो या बाजूचा का त्या बाजूचा असल्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्या न्यायालयाच्या निर्णयाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि जो निर्णय आपल्या बाजूला असो विरोधामध्ये असो या ठिकाणी कुठल्याही प्रतिकारच्या वाईट प्रतिक्रिया न देता समाजामध्ये जे आतापर्यंत सलोख्याचं आणि शांततेचं वातावरण आपण ठेवलेलं आहे असं सलोख्याचं आणि शांततेचं वातावरण यापुढे राहील याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कुणी काही उचकवण्याचा प्रयत्न केला तरी त्या प्रयत्नाला प्रतिसाद न देता ते त्याच ठिकाणी त्याला दाबून ठेवलं पाहिजे. पोलिसांना कळवलं पाहिजे. योग्य यंत्रणेची मदत घेतली पाहिजे आणि अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई केली पाहिजे यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. हा देश शांतता सुव्यवस्थेच्या अपेक्षेनं आपल्याकडे बघतो आहोत आणि अयोध्येचा मामला हा जरी भावनात्मक असला तरी तो कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे, आवाहन आहे की आपण सर्वांनी सलोखा आणि शांतता ठेवा.